रक्षक ना संध्या संध्या संदेश 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 रक्षक ना ना थैंक यू सो मच। अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीसिद्धी आहे। एका बाजूला तुम्ही पाहताय रोहिंदन संघ, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये पेठाली संघ। सामन्या सुरुवात, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम। गोलंदाजी मार्क प्रति गोलंदाज तयार, तर समोर ऋतिक पाडील। पहिला बॉल अडबा बाटक घेतलाय, बॉल सारा मिडीम केला, डीप मध्ये एक सिंगल एकपटी जाती आहे। सिंगल वरती आता समजा बाला बाला गेल। मॅच दोन ओव्हरची असेल याची नोंद घ्यायची ऋतिक। दोन षटकांचा हा सामना असणारा, कारण अजून आपल्याला सामने कव्हर करायचे, त्यामुळे आता कमी षटकाचे सामने आपण कव्हर करतोय। खूप चांगली स्पर्धा शिवाय आता गोंधळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा आम्ही तुमच्यासोबत घेऊन आलो आहे। आतापर्यंत खूप चांगला क्रिकेट बुरदुल संघाने खेळला, खूप चांगला क्रिकेट रोहिंदन संघाने खेळला, त्याचबरोबर पेठाली संघाला देखील विसरून चालणार नाही आहे। संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण माणकिवली बदलापूर करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत। अजून एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, एक सिंगल इथे देखील मिळेल आणि सिंगाच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकत असताना षटक क्रमांक पहिले आता चालू आहे। दोन चेंडू फेकून झाले, दोन धाबा खर्च गेल्या। गोंदाज तुम्ही पाहताय गोंदाजी मार्क वरती संकेत पाटील सज्ज होत असताना समोर ऋतिक पाटील मॅम प्रमोडवली गोंदाज राईट टाइम ऑफ द विकेट बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागितली आहे परंतु पंच सहमत नाही आहेत। आणि लेगबायच्या स्वरूपात एक चेक सिंगल, तीन बॉलवरती आतापर्यंत तीन धाबा खर्च केल्या, त्यामध्ये एक धाब एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च करतोय गोंदाज संकेत पाटीलला। तुम्ही पाहता आतापर्यंत चांगली गोंदाजी तो करतो ऋतिक आणि त्याच्या साथीनं ऋतिक केणी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। बॅटची कडा आहे, त्याच्या मागे बॉल चालला आहे। आतापर्यंत जवळजवळ चार चेंडू फेकून झालेत यावेळी संकेत पाटीलच्या माध्यमातून, परंतु आतापर्यंत हात खुलून दिला नाही आहे दोन्ही बॅटरला। मागील मॅचमध्ये मार्दमाचा किताब जिंकला होता ऋतिक पाटीलला, खूप चांगला क्रिकेट त्याने दाखवला, परंतु आतापर्यंत त्याला शांत ठेवलं आहे या मॅचमध्ये। दोन्ही ऋतिक आतापर्यंत तुम्ही पाहताय पूर्णपणे शांत आहेत, कारण आतापर्यंत चार बॉलवरती फक्त चार धाबा खर्च केल्या गोंदाज संकेत पाटीलच्या माध्यमातून। पुन्हा एकदा सज्ज होतो संकेत पाटील, यावेळेस लाईन चेक करावी लागेल। यस्ती रक्षकाचं मी कौतुक करेल, जर हा चेंडू निसटला असता तर पूर्णपणे येऊ शकला असता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बहाल केली आहे गोंदाज संकेत, थोडीशी लाईन तो भरकटलाय, परंतु जर लाईन भरकटला तर दिशा देखील भरकटायला वेळ लागणार नाही आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे। हा प्रॅकर होता, यावेळेस तुम्ही पाहताय फक्त दिशा दिले, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पाठमोर आहे। दोन धाबा तर एक पडला, तिसरीचा प्रयत्न चालवलाय, परंतु बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ऋतिक पाटीलच्या बॅटपर्यंत येतो आहे चौकार।
वैयक्तिक पाठीला तुम्ही पाहताय आजचा दिवस त्याने गाजवलाय. मग त्याच्या साथीने डावखुरा त्याचा फरदाज करण धुळेला आपण पाहिलं चांगला क्रिकेट त्याने खेळला आणि त्यावेळेस पहिला सामना झाला त्यावेळेस रोहिंदन संघाचा रोहित पाटीलला आपण पाहिलं का बॅटिंग त्याने केली 27 धावा त्याच्या बॅट पडून आल्या. आणि आज जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये देखील आतापर्यंत ऋतिकचा खेळ चांगला बाला मिळतो आहे. ही मॅच 2 षटकांची आहे त्यामुळे कमीत कमी 30 ते 35 धावा बनवावा लागतील. बॅटिंग करत असताना टीम पेटाली संघाला कारण दुसऱ्या डावामध्ये देखील रोहित पाटील सारखा एक मोठा खेळाडू सचिन कडूसारखा एक मोठा खेळाडू त्यांच्याशी गाठ आहे. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज सचिन कडू होतो. चला अधिकचा वेळ खर्च करू नका गोलंदाज सचिन पहिला बॉल इथे मात्र लाईन मिस केली आहे का पाहावा लागेल. पंच आमच्याकडे वळतात बट बहुत इशारा त्यांच्या आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावफलक पुढे सरकतोय 16 धाबा टीमची टोटल धावफलकापर्यंत जोडली गेली आहे. ऋतिकला तुम्ही पाहताय काहीसा कानमंत्र आता देत असताना ऋतिक केणीला धावफलक 16 धाबा आतापर्यंत चांगली टोटल सेट झाली आहे. गोरदा सचिन कडूला तुम्ही पाहताय जो मात्र षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय. या बळाला देखील अभे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न मैदानावरती घडले काय तर आता मैदान सोडावं लागेल. ऋतिक पाटीलला धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि अखेर आता इथे मात्र तुम्ही पाहताय ऋतिकला मैदान सोडावं लागतंय. फरंदाज बाद थँक्यू सो मच. ऋतिक बाद झाला नवीन खेळाडू मदरचार मध्ये डाव करताचा. या बळीला देखील पुन्हा एकदा लाईन चेक करावं लागेल. सचिन कडूला तुम्ही पाहता अनुभव त्याच्याकडे प्रचंड टप्पा पडला बॉल मात्र थोडासा खाली राहतो निघून जातो रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय परंतु दोन दोन खेळाडू येतील. एक सिंगल तर एक बळी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे देखील जोडल्या जात आहेत. 2 धाबाच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोअर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 18 धाबा जबरजबळ 3 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आहे. 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय सचिन कडू चांगली गोलंदाजी करत असताना नवीन बॅटर दिसतोय क्रमांकावरती परेश केळी आता दाखल झाला. खोदून काढलाय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो आहे. धक्का अजून एक लागेल पेठाली टीमला. फरंदाज बाद चार चेंडूचा खेळ आता शिल्लक संपन्न झालाय. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक घ्या आणि नवीन खेळाडू प्रथमेश खेळणीला तुम्ही पाहता. सचिन कडूला तुम्ही पाहताय अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे आणि तोच अनुभव आता पणाला लावत असताना ऑन साइडला खेळलाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर
प्रथमेश उर्फ बंटी छबाट पदून बॉल सीमा पार, ये तो षटकार। शिल्लक या बॅच मध्ये एक चांगली टोटल आता उभी राहिली आहे। धावफलक आपण जर पाहिलं तर 24 अकरा बाद जात असताना गोरंदाज सचिन अजून एक चांगला फटका बाहेर मिळतोय। बॉल चला डीप मध्ये, रोहित आले डीप मधून एक धाव तर एकपटी दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धाबेसाठी आता प्रथमेशला देखील मैदान सोडावं लागतंय। परंतु धावफलकाचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस बॅटिंग करेल टीम रोहिंजन त्यावेळेस 26 धावा त्यांना चेस करावे लागतील। सव्वीस धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि मॅच जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक खरं तर आमचे बंधुतुल्य मित्र महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज ओमकारजी शेट्टी सर धन्यवाद। थँक यू सो मच राहुल चव्हाण, कारण तुम्ही आज भरपूर चांगली कामगिरी करतो। आज बदलापूरकरांचा डंका आहे आणि फायनलमध्ये आली आहे टीम आई गावदेवी बुर्दुल आणि अतिशय चांगलं क्रिकेट आयकॉन आज टीमसाठी दाखवलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आयकॉन ऋतिक पाटील या मॅचमध्ये थोडंसं अपयश, टार्गेट 3 ओव्हर, 25 बनले, 26 करायच्या आहेत, सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल। आदरणीय नितेशजी पाटील जे विद्यमान सरपंच आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला सायरा 11 बुर्दुल आणि पहिली भेट आज ट्रॉफी बुर्दुल देईल आदरणीय सरपंच नितेशदा पाटील यांना। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 झाली आहे, 26 लक्ष, 2 षटकांची मॅच आहे, 2 ओव्हरचा सामना आहे, म्हणजे टार्गेट चांगला सेट झाला। थोडस आउट ऑफ बॉक्स मैदानावरती आपण होतो, या जाऊयात मॅच मध्ये जिथे एक चांगला रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगल्या मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। चला मुन्नाचं बघा तिकडे काय झालंय, टाइम अजून मुन्ना आज बहुत फॉर्म है। टीमची टोटल 2 षटक, 25 झाले, 26 लक्ष, सलामीची जोडी मैदानावरती आली आहे। आयकॉन रोहित पाटील आज खेळतोय टीम स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स रोहिंजन साठी आणि लक्ष लागलंय त्याच्या बॅट कडे मैदानावरती। रोहिंजनकरांचं लक्ष लागलंय, नागावासियांचं लक्ष लागलंय त्याच्या बॅट कडे, त्याच्या पाठीराख्यांचं, त्याच्या समर्थकांचं, की इथनं रोहित सामना मैदानावरती जिंकून देणार का, या सगळ्या चर्चा
मैदानावरती सुरूच राहतील, चर्चेची उत्तरे देखील काही क्षणात मैदानावरती आपल्याला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज श्रीधर तयार आहे. पहिला बॉल रोहित साठी लोवा फुल टॉस, ऑन साइडला क्रॉस बाटे टर्न केलाय, गॅप मोठा आहे आणि बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील या ठिकाणी धावा चार. पहिल्याच बॉल वरती आलाय या ठिकाणी चौकार, चार धावा. बॉल वरती चौकारांना डाव. मैदानावरती सुरू होतो एक चांगली सुरुवात या मॅच मध्ये या ठिकाणी मिळाली आहे. मिसफील्ड झाली आणि तदनंतर चौकार आला म्हणजे सुरुवात चांगली आहे. राउंड विकेट लॉंग ऑनला, बॉल क्षेत्ररक्षक तिकडे तयार आहे. परेश बॉल उचलून थ्रो करेल, तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी मिळते. एका सिंगल नंतर स्कोर या ठिकाणी पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावरती पुढे फ्लॅग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धाव फलकावर. आतापर्यंत रन्स या ठिकाणी चांगल्या सेट झालेत आणि अशीच बॅटिंग मैदानावरती या ठिकाणी करायची आहे. फलंदाज ऋतिक अगदी आपण पाहिलं, ऑल इंडियन आयकॉन म्हणून खेळतोय. एक चौकार एक षटकार, 11 रन्स त्याच्या बॅटमधून आले. मोठी इनिंग जरूर आली नाही, बट एक उपयुक्त डाव मैदानावरती त्यांनी साकारला आणि एक फायटिंग टोटल ऋतिकनं सेट करून दिलं. एक षटकाराला प्रथमेशच्या बॅटमधनं आणि 26 टार्गेट. हाफ ट्रॅकर फटका ऑन साइडला पुल केलाय, फिल्डर तिकडे नाही आहे, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. रन्स मिळतील या ठिकाणी आपण पाहताय 6 आणि हा येतोय एक दमदार षटकार. स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स म्हटलं ना की नेहमीच फलंदाजीची चर्चा झाली तर एक नाव नेहमी डोळ्यासमोर येतं, आदरणीय मधुकर दादा पाटील याचं, जे क्रिकेट त्यांना रोहिंदणसाठी दाखवलं. एक काळ होता 5 ओव्हर तुम्ही 70 करा, 75 करा, 80 करा, रोहिंदण मैदानावरती चेस करण्यासाठी ऑलवेज ओळखली जायची. आणि त्या सोबतीनं ऍज अ ऑलराऊंडर म्हणून नेहमीच एक मोठी भूमिका ज्यांना दाखवली. रायगड जिल्ह्यातील अगदी वेगवान गोलंदाजांची चर्चा झाली ना, विश्वजीत ठाकूर असेल, वैष्णव भोईर असेल, अशा मोठ्या यादीमध्ये ज्या गोलंदाजाचं नाव येतं ते नाव म्हणजेच रोहिंदण आणि पनवेल तालुका एक्सप्रेस चिनू पाटील. लपटी बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये ज्यांना नेहमीच रोहिंदणच्या नावाचा डंका वाजला, ते खेळाडू जर पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये एकजुटीनं अरुण स्पोर्ट्स रोहिंदण उतरेल तर पुन्हा एकदा ती दहशत कायम करताना आपण या टीमला पाहाल, या टीम आता शंका नाही आहे. कारण वाटतं मनाच्या एका कोपऱ्यामध्ये जो दबदबा आहे रोहिंदणच्या नावाचा, पुन्हा एकदा त्याच एकट्याने एकजुटीने ही टीम मैदानावरती उतरावी, काही मतभेद असतील थोडेसे बाजूला सारून पुन्हा एकदा हा संघ त्याच ताकदीनं उतरावा. कारण रोहिंदण नाव ऐकलं की प्रतिस्पर्धी टीमला मनामध्ये देखील एक वेगळा थरकाप सुटतो, इतका दबदबा आहे या टीमच्या नावाचा रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट जाती आहे, फलंदाज बाद झालेत. रोहित 13 रन्स स्कोरकार्डवरती सध्या लागलेत, 13 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया काय रन रेट मैदानावरती इकडे बाकी राहील. एक चौकार एक षटकार आलाय, त्यामुळे मॅच थोडी सोपी वाटू लागली आहे. फिनिश कसं करेल श्रीधर आपल्या स्पेलला. इथे शफल झाले, फटका फसलाय, बॉल हवे तर विकेट धोक्यात आहे. टिपलाय जेल, संपलाय खेळ, मॅच मध्ये होतंय या ठिकाणी पुनरागमन आणि अडचण सापडलाय संघ स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स.
पहिले षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड आपल्याला स्टेजला आतापर्यंत पाहायला मिळतीये. अशाच प्रकारे मैदानावरती बॅटिंग या ठिकाणी झाली तर 13 आल्या, सामना जिंकू शकतीये. इथे धावा थांबल्या, मॅच मैदानावरती जिंकू शकतीये अरुण स्पोर्ट्स रोहिंदनच्या विरुद्ध. स्वर्गीय महादेव स्पोर्ट्स पेठाळी चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये रंगल्या, क्लोज स्कोर मॅचेस या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अशा मॅचसाठी खरं तर आज प्रेक्षक राजा या ठिकाणी झाला. अशा अपेक्षा आहेत प्रेक्षकांना की मोठ्या मोठ्या मॅचेस, मोठं क्रिकेट येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. आज मैदानावरती 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल तयार बॉलिंग मार्कवर, षटकातील पुढील बॉल घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. प्रथमेश शहा हातामध्ये दिलं या मॅचचं भविष्य. 6 बॉल रन बाकी आहेत मैदानावरती, 13 काय फिनिश केलं. शेवटच्या 2 बॉलवरती गोलंदाज श्रीधरनं भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि फायनली मॅच मध्ये परत आणलं. ते म्हणजेच आपण पाहिलं या ठिकाणी टीम इन ऍक्शन मैदानावरती आपल्याला दिसतीये खेळताना. या मॅच मध्ये ज्यांनी एक चांगली भूमिका दाखवली विथ द बॉल विथ द बॅट, रोहिंजन जिंकणारी टीम फायनल खेळ. सायरा 11 आई गावच्या विरुद्ध प्लीज फास्ट खेळा. यानंतर फायनल क्लायमेट केला जाईल आणि किती षटकांची आपण मेगा फायनल या ठिकाणी खेळतोय. बॉल तयार, बॅट अँड पॅड मध्ये होता, ऑन साइड ला काढला, क्लोज चालली आहे मॅच. रख हौसला, ओ मंजर भी आएगा, पैसे के पास चल कर समंदर भी आएगा. ठक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. अशा क्लोज मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षकांना नेहमी आवडतं. अशात मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षक राजा या मैदानावरती गर्दी करतोय. त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. बॉल तयार, प्रथमेश बॅट अँड पॅड मध्ये होता, अपील लाईक बिफोर विकेट, फलंदाज बाद आणि धक्का लागतो अजून एक टीम अरुण स्पोर्ट्स रोहिंजनला. चार आणि 4 बॉल जिंकण्यासाठी मैदानावरती धावा या ठिकाणी अजूनही करायच्या आहेत. त्या आपण पाहताय स्कोर कार्ड वरती, मैदानावरती बनवाव्या लागतील इथनं अजूनही 12 धावा 4 बॉल मैदान 11 धावा 4 बॉल मैदानावरती अजूनही शिल्लक आहेत. एक मोठं टार्गेट मैदानावरती चेस कर. बॉल तयार, चांगली मॅच रंगती आहे आणि मॅच ट्रॉफीसाठी आहे. एक ट्रॉफी जिंकला तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. झालं होतं डावा स्टिकचा बॉल बाहेर आहे आणि अंपायरचा इशारा येतोय त्या ठिकाणी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स त्या ठिकाणी मिळतात, एक्स्ट्रा रन स्कोर त्या ठिकाणी पुढे जातोय. समीकरण मैदानावरती बदलतोय. बॉल शिल्लक आहेत 4 आणि रन बाकी आहेत 10. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. पहिला डाव आपण पाहिला 25 झाले, 26 लक्ष मैदानावरती पार करायचं आहे. बॅट अँड पॅड मध्ये यॉर्कर काय गोलंदाजी करतोय या ठिकाणी आपण पाहताय. गोलंदाज प्रथमेश केणे अर्थातच बंटी आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल पिच केला जातोय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच गोलंदाजी मैदानावरती सुरू राहिली तर येत्या काळामध्ये अडचणी मैदानावरती बंटी वाढू शकतोय यात शंका नाही. आतापर्यंत चांगलं क्रिकेट मैदानावरती बंटीनं देखील या सामन्याच्या दरम्यान दाखवलंय आणि चांगल्या बॉलिंगला एक चांगला तोड प्रतिउत्तर मैदानावरती जर आला नाही तर हा सामना थोडासा दूर जाऊ शकतो, तो म्हणजेच टीम रोहिंजन पासून. एक मोठा फटका 3 बॉलमध्ये गरजेचाच आहे. इथे देखील लाईन चांगली आहे आणि स्ट्राईक घ्यायची आहे स्वतःकडे, अगदी जिम्मेदारी उचलायची आहे. त्या दृष्टिकोनानं वाटचाल मैदानावरती करतोय. मात्र समीकरण तर दूर गेलाय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती येणार आहे 2 आणि जिंकण्यासाठी रन्स या ठिकाणी बनवायचे आहेत 9. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 चेंडू आणि 9 धावा या ठिकाणी बनवाव्याच लागतील. 2 बॉल आणि 9 ची गरज आहे.
दोन बॉल नऊ, या बॉल वरती मोठा फटका आला। दोन चेंडू नऊ, कंपल्सरी चेस। फायनल मध्ये ऑलरेडी बुरदूल आली आहे या मॅच मध्ये पिठाळी की टीम रोहिंजन। यॉर्कर 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 शांत ठेवलं इथे प्रत्येक बॅटरला मैदानावरती प्रथमेश केणीनं, आणि आता फोल्डिंग मध्ये चेंजेस। दोन खेळाडू चालले डायरेक्ट थर्ड मॅनला, एक फाईन लेगला, आणि मैदानावरती तुम्ही पाहताय आता फायनलच्या दिशेनं वाटचाल या ठिकाणी सुरू झाली आहे। टीम पेठाळी चांगला क्रिकेट या मैदानावरती दाखवलंय पेठाळी टीमनं, असंच क्रिकेट त्यांच्याकडनं अपेक्षित होतं त्यांच्या पाठीराख्यांना समर्थकांना, आणि ते सामना जिंकून मेगा फायनल मध्ये दाखल होतोय संघ पेठाळी। आणि फायनल आता रंगेल पेठाळी विरुद्ध बुरदूल, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आहे प्रथमेश केणी, एक गोल्डन सिक्स त्याच्या बॅटमधून आला। दोन बॉल मध्ये सात रन्स आपल्याला पाहायला मिळाले, आणि त्या षटकाराच्या बदौलत एक चांगलं टार्गेट सेट झालं, आणि तदनंतर मागे वळून पाहिलं नाही आहे या ठिकाणी टीम पेठाळीनं। अभिनंदन आपण करूयात पेठाळी टीमचं पुढील वाटचालीसाठी, दिव्यात शुभेच्छा टीम रोहिंजनला, चांगला खेळलात, हार्ड लक काही हरकत नाही आहे। ट्रॉफी कुठेतरी मागचे दोन ते तीन वर्ष झाली नाराज आहे, बट येणारा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम नक्कीच असेल स्वर्गीय अरुण स्पोर्ट रोहिंजनचा या मनपूर्वक आणि हार्दिक